सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार। सीके मराठी मध्ये आपले स्वागत, मी पायल। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। अहमदनगर येथील दैनिक पुढारीचे उपसंपादक मुरलीधर तांबडे यांना दिनांक 4 मे मंगळवार रोजी केडगाव उपनगरात किरकोळ कारणावरून मुरलीधर तांबडे सह त्यांच्या कुटुंबियांना चौघांनी घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली। आम्ही स्थानिक आहोत, आमच्या नादाला लागू नका, नाहीतर आम्ही सोडणार नाही, अशी धमकी देखील यावेळी देण्यात आली। याबाबत अभिजित तांबडे राहणार शास्त्रीनगर केडगाव यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरती तुषार घोगरे, राहुल ससाणे, विशाल कोतकर व मच्छिंद्र घोगरे यांचा पोलीस शोध घेत आहेत। या घटनाप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यात पोलीस स्टेशन तहसील कार्यालयामध्ये पत्रकार मारहाण प्रकरणी निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी शिवा मस्के, अन्सार शेख, केशव साबळे, रफीक शेख, श्याम कांबळे, साबिल सय्यद, भारत पवार, रियाज पठाण आदी पत्रकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते। सीके मराठीसाठी गोरख मोरे, बीड।